शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुपारच्या घडीची आली आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। ज्या बातमीची आपल्या सर्वांना प्रतीक्षा होती ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। तर निश्चितच सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची दिलासादायक ताजी बातमी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी एकदा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, आजच्या दिवसभरामध्ये मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा पार पडलेली आहे। आज नेमकं राज्य मंत्रिमंडळामध्ये आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे बहुतांश प्रश्नावरती चर्चा करण्यात आलेली आहे। विशेष करून त्या ठिकाणी उर्वरित विभागात राहिलेल्या उपविभागात दुष्काळ कधी जाहीर करायचा की नाही करायचा, पीक विम्यासंदर्भात, त्याचबरोबर भरपूर गोष्टी संदर्भात चर्चा संपन्न झालेली आहे। लवकरच या ठिकाणी काय चर्चा झाली याची माहिती आपण घेऊन येऊ। पण तत्पूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती अशी आहे की वनीत CCI ची कापूस खरेदी 22 नोव्हेंबरपासून। होय शेतकरी मित्रांनो, अखेर CCI च्या कापूस खरेदीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात। शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी गुड न्यूज। मित्रांनो, कापसाला 7000 पर्यंत मिळत असलेल्या दरामुळे CCI कॉटन कॉपरेशन ऑफ इंडिया कापूस खरेदी केंद्र दिवाळीनंतर सुरू होतात। यावर्षी पुढील आठवड्यात म्हणजे 22 नोव्हेंबरपासून वणीतील एका केंद्रावर ही खरेदी सुरू होणार असल्याची माहिती आहे। कापूस खरेदीसाठी केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून काम करणाऱ्या CCI ने या हंगामातील कापूस खरेदी अनेक ठिकाणी सुरू केली आहे। CCI ने वणी तालुक्यात कापूस खरेदीसाठी हालचाली सुरू केल्या असून संबंधित जनिक चालकांना नियमावली सुद्धा लावून दिली। यावेळी फायर नियंत्रण बोर्डाच्या परवानगीबाबत काही जाचकाटीत लादल्याने करारनाम्याला उशीर झाल्याचे समजते। प्रस्तावित 4 केंद्रापैकी एका केंद्राची कागदपत्रे परिपूर्ण असल्याने त्यासोबत CCI ने करारनामा केला आहे। यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे अद्यापही खरीपातील कोरडवचा कापूस शेतकऱ्यांचा आला नाही। जो आला आहे तो बागायती क्षेत्र आहे आणि कापसाला म्हणाव तसा भाव अजूनसुद्धा मार्केटमध्ये मिळताना दिसत नाही आणि म्हणूनच CCI चं जे काही खरेदीचा निर्णय आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। केंद्रासोबत करारनामा झाला असून सोमवार किंवा मंगळवारपासून हे केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती CCI चे व्यावसायिक अधिकारी हेमंत ठाकरे यांनी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या CCI ला सब एजंट म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करतो। पणन महासंघाकडून राज्यात 50 केंद्रावर कापूस खरेदी होत असतो, परंतु आता पणन महासंघाच्या खरेदीवरती थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कारण केंद्राच्या हातामध्ये जाऊन निर्णय अडकलेला आहे। सरकारच्या निर्णयावर पणन केंद्राचे भवितव्य। पणन महासंघ वणीत नेहमी 2 टप्प्यात कापूस खरेदीची सुरुवात करते। यंदा महासंघाचे यासाठी प्रयत्न असले तरी सरकार काय निर्णय घेते यावर पणन केंद्राचे भविष्य अवलंबून आहे। अजून सरकारने कापूस विकत घेण्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही। बाजारात कापसाला व्यापारी भविष्यात देणारा संभाव्य दर पाहता शेतकरी आपला कापूस व्यापाऱ्यांना विकतील असे चित्र नाही। त्यामुळे CCI ने कापूस खरेदी केल्यास शेतकऱ्यांना किमान हमी भावाचा दिलासा मिळेल। म्हणजे निश्चितच पणन महासंघाचा निर्णय तरी अध्यंतरी आहे, परंतु आता CCI ची कापूस खरेदी सुरू होणार आहे। मित्रांनो, वळूया ताज्या बाजारभावाकडे। मित्रांनो, आज उमरेड या ठिकाणी कापूसाला 7140 रुपयापर्यंत दर मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे। चिमूर या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव वाढून कापूस भाव तब्बल 7411 गेला। त्यानंतर मित्रांनो, मानवत बाजार समितीमध्ये आजचा ताजा भाव 7520 रुपयापर्यंत जाऊन पोहोचला। शेतकरी मित्रांनो, हळूहळू कापसाचे दर वाढत आहे, निश्चितच येत्या काळामधील दराकडे आपले लक्ष आहे। तर अवश्य आपण पुढील सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला जाताना लाईक करून जा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।